नमस्कार जनादेश 2019 या कार्यक्रमात मी शिशिर शिलार आपलं स्वागत करतो. काल रात्री भाजपा आणि सेनेनं आपल्या महायुती झाल्याचं जाहीर केल्यानंतर आपापल्या उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. भाजपनं ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना पहिल्या यादीत स्थान न देता मोठा धक्का दिला. मात्र खडसे यांनी तरी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. तर काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात आलेले 9 जणांना भाजपानं तिकीट दिलंय. तिकडे शिवसेनेनंही आपली 70 उमेदवारांची यादी जाहीर करताना काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेल्या आमदारांना तिकीट दिलंय. दोन्ही पक्षात तिकीट न मिळेल नेत्यांच्या नाराजीचा मोठा सूर असून तो जाहीररित्या व्यक्तही केला जातोय. काँग्रेसनं आपली पहिली यादी जाहीर केली असली तरी राष्ट्रवादीनं अद्याप आपले पत्ते उघडले नाहीयेत. मनसेकडूनही आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. अर्ज दाखल करण्याच्या 5व्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले असून आता अर्ज दाखल करण्यासाठी केवळ 3 दिवस शिल्लक आहेत. पाहुयात आजच्या दिवसातल्या काही प्रमुख घडामोडी. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर पश्चिम दक्षिण मतदारसंघातून तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातल्या कोथरूडमधून निवडणूक लढणार. शिवसेनेचेही 68 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे उमेदवार तर अब्दुल सत्तार, निर्मला गावित, पांडुरंग बरोरा, भास्कर जाधव, जयदत्त क्षीरसागर आणि विठ्ठल लोकरे या शिवसेनेत प्रवेश केलेल्यांना उमेदवारी जाहीर. अन्य पक्षांमधून भाजपा आणि शिवसेनेमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या जवळजवळ सर्वांना भाजपा शिवसेनेची उमेदवारी. मात्र एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचा पहिल्या यादीत समावेश नाही. महायुतीकडून रिपाईला 6 अधिक जागा देण्याची रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांची मागणी. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघात उमेदवार जाहीर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 विधानसभा निवडणुकीत निवडणूक प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्धच्या 2 प्रलंबित फौजदारी खटल्यांची माहिती सादर न केल्याप्रकरणी त्यांना न्यायालयीन खटल्याला तोंड द्यावं लागेल असं सर्वोच्च न्यायालयाचं मत. भाजपामध्ये कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होणार नसून कोणताही उमेदवार पक्षाशी गद्दारी करणार नाही आणि याचा प्रत्यय 7 येईल असा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला विश्वास. हे सरकार कोणतंही धोरण ठरवत नाही, मग हे सरकार कुणासाठी चालवता असा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा सांगलीतल्या वाळवा इथं घेतलेल्या प्रचारसभेत सवाल. अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत पण त्यामुळे पक्षाला काही फरक पडत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा टोला. साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर तर शिवेंद्रराजे भोसले यांनाही भाजपाची विधानसभेसाठी उमेदवारी. दोन्ही नेत्यांचं साताऱ्यात आज शक्तीप्रदर्शन तर उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील लढणार. शिवसेना आणि भाजपनं आज अधिकृतपणे आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी. येत्या 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेवगाव पाथर्डी मतदारसंघातल्या भाजप आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात आज शेवगाव इथं भाजपच्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा. धुळे शहराचे माजी आमदार अनिल कोटे विधानसभा निवडणूक लोकसंग्राम या आपल्याच पक्षातर्फे लढणार. धुळे इथं समर्थकांच्या मेळाव्यात गोटे यांनी केली घोषणा. राज्य विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि शांततेत पार पडण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत 299 निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती. आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी कर्नाल इथून केला उमेदवारी अर्ज दाखल. तर भंडारा जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली हे 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. हे 3 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र नाना पटोळे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानं या 3 मतदारसंघातल्याचं राजकारण सध्या वेगळं झालं. पटोळे स्वतः साकोलीमधून भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत तर इतर 2 मतदारसंघातही आपल्या प्रभावाचा वापर करण्याची शक्यता वर्तवली जाते. पाहूया या मतदारसंघाची सद्यस्थिती. भंडारा आणि पवनी तालुका मिळून भंडारा विधानसभा क्षेत्र बनलं आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे पुन्हा प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र इथं भाजपातर्फे नवीन चेहरा दिला जाणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या पक्षातल्या इच्छुकांची चाचपणी करत आहेत. शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर या जागेसाठी जास्तच आग्रही असून युती झाल्यावर ही जागा भाजपाला गेली तर प्रसंगी बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. प्रकल्प बाधितांच्या समस्या हा इथला चर्चेतला विषय आहे. भंडारा जिल्ह्यातला साकोली विधानसभा मतदारसंघ राजकारणाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे. भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेले नाना पटोले यांची या मतदारसंघावर पकड आहे. 2014 निवडणुकीत भाजपाकडून खासदारकीची निवडणूक लढवल्यानं ते विधानसभेच्या रिंगणात नव्हते. मात्र यावेळी लोकसभेत काँग्रेसच्या तिकिटावर गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवताना अपयशी ठरल्यावर आता ते विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे भाजपाकडून विद्यमान आमदार बाळा काशीवार यांच्याऐवजी तुल्यबळ उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसला गटबाजीचा धोका आहे. बसपा आणि वंचित बहुजन आघाडीचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. धान उत्पादक खाणी आणि वनक्षेत्र असलेला मतदारसंघ अशी तुमसरची ओळख आहे. भाजपाचे चरण वाघमारे हे इथले विद्यमान आमदार आहेत. या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला भाजपमधल्या इतर इच्छुकांकडून आव्हान मिळू शकतं. एकेकाळी इथं भाजपाचा झेंडा फडकत ठेवणारे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्पकाळ खासदारपद भूषवणारे मधुकर कुकडे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र राष्ट्रवादीकडून इतरही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेसमधल्या इच्छुकांची संख्याही कमी नाही, त्यामुळे बंडखोरीची भीती या पक्षांना आहे. सिंचन आणि रोजगाराच्या समस्या दूर करणारा प्रतिनिधी इथल्या मतदारांना हवा आहे. गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी, मुरगाव, तिरोडा, गोंदिया आणि आमगाव या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या चारपैकी तीन मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत, मात्र गोंदिया जिल्ह्यातला आतापर्यंत अभेद्य राहिलेला काँग्रेसच्या गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा एकमेव बालेकिल्ल्याचे शिलेदार गोपाल अग्रवाल यांनी कालच भाजपात प्रवेश केला. आता या मतदारसंघातलं राजकीय समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. त्याचा परिणाम इतर मतदारसंघातल्या राजकारणावरही होण्याची शक्यता आहे. गोंदिया जिल्ह्यातला अर्जुनी मोरगाव मतदारसंघ हा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असून 2014 विधानसभा निवडणुकीत भाजपाचे राजकुमार बडोले सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघात निवडून आले. याही वेळी त्यांना पक्षानं उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून राजेश नांदगौली आणि रत्नदीप दहिवले यांच्या नावाची चर्चा आहे. आघाडी झाली तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळायला हवा अशी मागणी मनोहर चंद्रिकापुरे यांची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या तिरोडा विधानसभा मतदारसंघात 2014 निवडणुकीत भाजपाच्या विजय रहांगदळे यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला होता. या मतदारसंघात कोणत्याही पक्षानं निवडून आलेल्या आमदाराला दुसऱ्यांदा तिकीट दिलं नसल्याचा इतिहास होता. त्याला छेद देत भाजपानं पुन्हा रहांगदळे यांना उमेदवारी दिली आहे. माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा विश्वास दाखवणार की नवा पर्याय शोधणार याची देखील उत्सुकता आहे. सिंचन रोजगार यांचा अभाव या समस्या या मतदारसंघात आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गाकरता राखीव असलेल्या आमगाव विधानसभा मतदारसंघात 2014 भाजपाचे संजय पुराम विजयी झाले. त्यांच्या कामाबाबत पक्ष समाधानी असल्याचं बोललं जात होतं. या निवडणुकीतही भाजपाकडून त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे माजी आमदार रामरतन राऊत यांना काँग्रेसची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही या मतदारसंघाची मागणी होत असल्याची चर्चा आहे. आमगाव, सालेकसा, देवरी या नक्षलग्रस्त तालुक्यांचा या मतदारसंघात समावेश असल्यानं विकास कामांमधले अडथळे, रोजगार, पायाभूत सुविधांचा अभाव या समस्या इथे आहेत. तिरोडा आणि आमगाव या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम असल्यानं भाजपाला आपला पाया मजबूत करणं सोपं झालं आहे. काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात गोपालदास अग्रवाल यांनी 2004 पासून सलग 3 वेळा विजय मिळवत हॅट्रिक केली आणि काँग्रेसचा गड अभेद्य राखला. मात्र शेवटच्या क्षणी अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश करून काँग्रेसला हादरा दिला आहे. त्यामुळे यावेळी अग्रवाल भाजपाचे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हा उत्सुकतेचा विषय आहे. मात्र वर्षानुवर्ष भाजपा विरोधात लढलेल्या गोपाल अग्रवाल यांच्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा प्रभाव असलेल्या या मतदारसंघात त्यांच्या पक्षाच्या भूमिकेकडे लक्ष लागून असेल. रोजगाराचा अभाव ही सर्वात मोठी समस्या या मतदारसंघात आहे. तर भंडारा, गोंदिया दोन्ही मतदारसंघांच्या राजकीय स्थितीबद्दल अधिक माहिती घेऊयात. आपल्यासोबत तिथले वरिष्ठ पत्रकार हिदायत शेख हे जोडले गेले आहेत. हिदायतजी, खरं तर जनतेचं स्वागत आहे आपलं.
भंडारा गोंदिया दोन्ही महत्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत. अशा वेळेला आपण बघतोय की सध्या भाजपची पकड तिकडे आहे. एकेकाळी प्रफुल्ल पटेल असतील, अग्रवाल असतील, दोघेही महत्वाचे नेते तिकडून येतात, पण सध्या भंडारा गोंदियाची स्थिती नेमकी कशी आहे? सध्या गोंदिया भंडारा दोन या लोकसभा मतदारसंघामध्ये, विशेषतः गोंदिया मतदारसंघ, गोंदिया जिल्ह्यात भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे तीन विधानसभा मतदारसंघ येतात आणि एक गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील एक गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदारसंघ आहे तो येतो. गोंदिया भंडारा मतदारसंघाची खरं पाहिलं असता इथं तीन विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपचा झेंडा आहे आणि एकमेव बालेकिल्ला म्हणून राखला गेलेला होता गोंदिया लोकसभा, गोंदिया मतदारसंघ. मात्र गोंदिया मतदारसंघाचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी नुकतेच आता काल प्रवेश भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे इथं काँग्रेस ही अडचणीत आलेली आहे. परंतु एकंदरीत या गोंदिया भंडारा जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रामध्ये पाहिलं असता तर सगळ्या म्हणजे आघाडी आणि युती या दोघांमध्ये काट्याची टक्कर होण्याची संभावना दिसून येत आहे. अर्थात पण ज्याप्रकारे बघतोय आपण की तुमसरमध्ये चरण वाघमारे असतील, त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल झालेला आहे, अशा वेळ असताना तिथली नेमकी परिस्थिती कशी आहे, कुठले महत्वाचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध आपण बघतोय इकडे? तुमसर विधानसभा क्षेत्राचे जरी त्यांच्या विरुद्ध म्हणजे गुन्हा दाखल झाला असेल तरी भाजप कदाचित त्यांच्याच नावावर उमेदवारी देईल, परंतु त्यांच्या विरोधात आघाडीच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल जे नेते आहेत यांनी ही विधानसभा क्षेत्र मतदारसंघ हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे मागितलेला आहे. त्यामुळे अनिल बावनकर किंवा दुसरा कोणताही एक उमेदवार त्यांच्याकडे राहील आणि ते काट्याची टक्कर देतील, कारण की तिथं जाती समीकरण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तेली समाजाचा बहुल मतदार संघ म्हणून ओळखला जातो आणि हे जे वाघमारे जे आहेत हे तेली समाजाचे आहेत आणि दुसरे जे माजी आमदार जे बावनकर आहेत ते सुद्धा तेली समाजाचे राहणार आहेत. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी समाजाच्या समीकरणातून तो मतदारसंघ पाहिला जात आहे. अर्थ पण साकोळीमधून आपण बघतोय की साकोळीमधून नाना पटोले यावेळेला चर्चेमध्ये पुन्हा आलेले आहेत. खरं तर मागच्या लोकसभेला देखील त्यांनी निवडणूक लढवली होती, पण यावेळेला असंही बोललं जात आहे की त्यांचा प्रभाव इतर मतदारसंघांमध्ये देखील वापरण्याचा यावेळेला प्रयत्न असेल त्यांचा. नेमकी स्थिती कशी आहे तशी? साकोली मतदारसंघ हा नाना पटोले, माजी खासदार नाना पटोले यांचा गृह क्षेत्र आहे. या विधानसभा क्षेत्रामध्ये माजी आमदार काँग्रेसचे सेवक वाघाय हे देखील आहेत. त्याच्यामुळे काँग्रेस जरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी मागील दोन निवडणुकीत त्या ठिकाणी आमदार असताना नाना पटोले यांनी ती निवडणूक जिंकलेली होती भाजपमध्ये. त्याच्यानंतर बाळा काशीवार यांनी निवडणूक जिंकलेली आहे. त्याच्यामुळे मागील दोन निवडणुका भाजपच्या पडद्यात गेलेल्या आहेत आणि असे असले तरी नाना पटोले यांच्या वर्चस्व असतानाही या माजी आमदार सेवक वाघाय यांचेही म्हणजे यांच्या मोठ्या प्रमाणात त्यांचे वर्चस्व आहे, तर दोघांमध्ये थोडासा असमंजस असल्यामुळे त्या ठिकाणी मला वाटते की काँग्रेसही अडचणीत आहे. अर्थात गोंदियामधून चित्र यावं वेगळं आपल्याला दिसायला येते, कारण का गोपालदास अग्रवाल यावेळेला भाजपमध्ये गेलेत, पण असं असताना तिथले मूळचे जे भाजपचे कार्यकर्ते आहेत त्यांचं समर्थन किती मोठ्या प्रमाणात त्यांना लाभेल, आणि अर्थात महत्वाचा फॅक्टर म्हणजे प्रफुल्ल पटेल. बरोबर. गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या मतदारसंघात भाजपने कधीच विजय मिळवलेला नाही. युती असताना शिवसेने दोनदा विजय मिळवलेला आहे. आमदार गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसच्या माध्यमातून तीन हॅट्रिक मिळवलेली आहे, विजयाची हॅट्रिक केलेली आहे. परंतु या मतदारसंघात प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांचेही वर्चस्व आहे. आणि असे असताना 2014 निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळालेले विनोद अग्रवाल यांनी गेल्या 2014 पासून पक्ष संघटना बळकट करण्याचे काम त्या क्षेत्रामध्ये केले आहे आणि त्या ऐन निवडणुकीच्या वेळेस आमदार अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे एक मोठी फळी निर्माण झालेली आहे भाजपमध्ये आमदार अग्रवालच्या विरोधात. कदाचित त्यांनी आज 2000 अधिक कार्यकर्त्यांनी बंडचा संघ फुंकलेला आहे, त्यामुळे आगामी निवडणूक ही खूप
काट्याची टक्कर राहणार आहे या विधानसभा क्षेत्रात. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला हिदायत जी असा आहे की ज्याप्रकारे बघतोय आपण राजकुमारी बडवली असतील किंवा सध्या आपण ज्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे तिकडे संजय पुराम असतील, विजय रहांगडे असतील, या सगळ्यांची उमेदवारी घोषित नक्कीच झालेली आहे, पण कुठे ना कुठे चर्चा होत्या की त्यांना यावेळी उमेदवारी मिळेल का नाही मिळेल, या पाठीमागची नेमकी कारण काय होती? आमदार बडोले माजी मंत्री बडोले यांच्या उमेदवारीच्या संदर्भात अशी चर्चे मागे खूप दिवसापासून होती. त्यांच्या मंत्रालयातून त्यांना जेव्हा डच्चू मिळाला होता तेव्हापासून ही चर्चा होती. त्याच्यात दोन गट निर्माण झालेले होते, एक तर गडकरी गट आणि फडणवीस गट. आमदार राजकुमार बडोले हे गडकरी गटाचे असल्यामुळे त्यांना डच्चू देण्यात आले अशी चर्चा होती आणि त्याच्यामुळेच त्यांच्या तिकीट नाकारण्यात येईल. पुढच्या बातमीकडे, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेवरचा दुर्गम जिल्हा गडचिरोली, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीनही राज्यांच्या सीमांशी जोडलेला आहे. या आदिवासी बहुल जिल्ह्यातली गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी ही तीनही विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. विपुल निसर्गसंपदा, घनदाट जंगल, आदिवासीची विरळ लोकवस्ती असलेला प्रदेश विकासापासून आजही कोसो दूर आहे. अनेक वर्ष विकासाच्या मूलभूत सुविधा न पोहोचलेला हा प्रदेश नक्षलवाद, कुपोषण आणि बेरोजगारी अशा गंभीर समस्यांचा सामना करतोय. गडचिरोली जिल्ह्यात ओबीसींचं आरक्षण 19% करण्यात आलं आहे. 2014 निवडणुकीपूर्वी भाजपनं हा मुद्दा उचलून निवडणूक जिंकली, परंतु 5 वर्षात हा प्रश्न सोडवला नाही. चामोर्शी तालुक्यात चिजडोह बॅरेज झाल्यानंतरही या तालुक्यातली अनेक गावं सिंचनापासून वंचित आहेत. या विधानसभा क्षेत्रात सध्या भाजपचे विद्यमान आमदार डॉक्टर देवराव होळी यांना पुन्हा संधी मिळाली आहे. गेल्या 20 वर्षात इथं कधी भाजपा आणि कधी काँग्रेसची सत्ता राहिली, मात्र सध्या या मतदारसंघात भाजप अधिक मजबूत आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून बरीच नावं चर्चेत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत शेकापची आघाडी असून शेकापनंही इथं उमेदवारी मागितली आहे. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राची ओळख होती, मात्र अंतर्गत गटबाजीमुळे गेल्या काही वर्षात शिवसेना या मतदारसंघात नामशेष होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली असून शिवसेनेचे अनेक कार्यकर्ते भाजपा आणि काँग्रेसमध्ये गेले आहेत. 2014 काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेऊन भाजपानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि पहिल्याच प्रयत्नात आपले नवखे उमेदवार कृष्णा गजबे यांना या मतदारसंघातून निवडून आणलं. पक्षानं त्यांनाच आता पुन्हा संधी दिली आहे. काँग्रेसमध्ये यावेळी युवा चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. अहेरी विधानसभा क्षेत्र हे अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव असून यात 5 तालुक्यांचा समावेश आहे. हा दुर्गम, अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त मतदारसंघ आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेलं आत्राम राजघराणं याच मतदारसंघात आहे. भाजपाकडून विद्यमान आमदार राजे अमरीशराव आत्राम हे याच राजघराण्यातले आहेत. मात्र भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणत्याही पक्षानं अद्याप आपले उमेदवार निश्चित केलेले नाहीत. राजे अमरीशराव आत्राम आणि धर्मराव बाबा आत्राम यांनी निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत, मात्र भाजपाच्या पहिल्या यादीत तरी अमरीश आत्राम यांचं नाव नाही. वंचित बहुजन आघाडीनं अॅडव्होकेट लालसू नागोटी यांना इथून उमेदवारी दिली आहे. तर या मतदारसंघांच्या राजकीय स्थितीबाबत आपण अधिक भाष्य करूयात. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार अनिल धामोडे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अनिलजी, जनादेशमध्ये स्वागत आहे आपलं. खरंतर गडचिरोली आपण बघतोय की भाजपने आपला झेंडा तिकडे रोवलेला आहे. तीनही महत्वाचे जे विधानसभा मतदारसंघ आहेत गडचिरोलीचे भाजपाच्या ताब्यामध्ये आहेत. सध्याची नेमकी स्थिती काय आहे? भाजपचा झेंडा फडकताना दिसतोय का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी करते? मतदारसंघामध्ये भाजपने आपले उमेदवार उभे करून निवडून आणले होते, मात्र मध्यंतरी 2014 ते 2019 या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते होते यांनी जे काही मोठमोठे आश्वासन गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला दिले होते त्या आश्वासनाची सध्या तरी पूर्तता होताना दिसत नाही आहे. यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो 42% ओबीसी समाज आहे, तर या ओबीसी समाजाचे आरक्षण 19% पूर्वी होते आणि हे जे आरक्षण 6% झालेले आहे हे 6% आरक्षण पूर्ववत 19% करण्याचे आश्वासन, जाहीर आश्वासन, त्यानंतर त्या पद्धतीचं त्यांनी निवडणूक जाहीरनाम्यामध्ये सुद्धा हे आश्वासन दिलं होतं. मात्र ते 2014 निवडणुकीमध्ये दिलेलं जे आश्वासन होतं ओबीसीचं ते पूर्णत्वास गेलं नाही आणि त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी समाज जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या भारतीय जनता पक्षावर नाराज आहे. सोबतच महत्वाचा मुद्दा असा, जिल्ह्यामध्ये मराठा समाज अजिबात नाही आहे,
नगण्य आहे आणि हा मराठा समाज नसताना मराठा समाजाला जवळपास 13% आरक्षण लागू केलेलं आहे. तर प्रामुख्यानं जी ओबीसीची मागणी आहे की ज्या धर्तीवरती ओबीसी समाजाचं आरक्षण 19% वरून 6% केलं त्याच धर्तीवरती मराठा समाजाचं जे आरक्षण आहे कमी करून ते आरक्षण ओबीसी समाजाला द्यावं. तर त्यामुळे आणि जिल्ह्यामध्ये सध्या जे आहे सिंचन उद्योग हे आणि बेरोजगारी हे प्रामुख्यानं तीन प्रश्न जसेचे तसेच आहेत आणि त्यामुळे यावेळेला म्हणावं तेवढी सोपी निवडणूक भाजपला जाईल असं वाटत नाही. अर्थात अनिलजी आपल्यासोबत आपण जोडले राहा. आमचे प्रतिनिधी देखील गडचिरोली आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ओमप्रकाश सुनारकर आपण त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत. ओमप्रकाश, गडचिरोलीमध्ये सध्याची स्थिती तू कशाप्रकारे बघतोस? तीनही जे महत्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत भाजपच्या ताब्यात आहेत, खूप बळकट दिसते तिकडे सध्या भाजप. गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर ग्रामपंचायत पासून पाहिलं तर नगरपंचायत नगर परिषद असेल हे नगर हे भाजपच्या ताब्यात आहे. मात्र या ठिकाणी आज भाजपने जी नवीन लिस्ट जारी केली होती त्यामध्ये दोन मतदारसंघ होते जे आरमोरी आणि आरमोरी विधानसभा आणि गडचिरोली हे जे जुने आमदार होते त्यांनाच दिलं. लोकांनी सुद्धा त्यांची पसंती दर्शवली होती. मात्र विकासाचं जर बोललं गेलं तर पाहिजे तो विकास या ठिकाणी झालेला नाही. महत्वाचा गडचिरोली जिल्ह्यातील जो ओबीसीचा महत्वाचा विषय होता जो 19% होता आणि 19% वरून 6% वर आला त्यामुळे त्या ठिकाणी रोजगारीचा प्रश्न निर्माण झालेला होता. त्यासोबत बेरोजगार. ओमप्रकाश, एक विषय इकडे मांडलास की जिल्ह्यातले दोन महत्वाचे विधानसभा मतदारसंघ आहेत त्यांच्या जागा घोषित झाल्यात पण एक जागा घोषित नाही झाली ती म्हणजे अहिरची. ज्या प्रकारे बघतोय आपण अंबरीश राजे अत्राम एक मोठं प्रस्थ मानलं जातं तिकडचं, अर्थात मंत्री देखील त्यांना तिकडे पद देण्यात आलं होतं, पण याचा फायदा कशा प्रकारे मिळताना दिसतो आणि अजूनही यादीमध्ये त्यांचं नाव नाही आलं, काय राजकारण पाठीमागे आहे अनिलजी? एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी विधानसभा ही राजकीय. ओमप्रकाश एक मिनिट, आपण अनिलजी बोलूया. ओमप्रकाश एक मिनिट, आपण अनिलजी बोलूया. हा अनिलजी बोला. राजे अमरीशराव आत्राम हे 2014 निवडणुकीमध्ये यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी त्यांचे जे पूर्ण राजघराणा आहे हे नाग विदर्भ आंदोलन समितीद्वारे निवडणुका लढवत होता अपक्ष उमेदवार म्हणून त्यांचे वडील वगैरे आजोबा वगैरे. 2014 अमरीशराव आत्राम निवडून आल्यानंतर त्यांना भाजपने पहिल्याच वेळेला राज्यमंत्री पद सुद्धा बहाल केलं होतं. मात्र ज्या पद्धतीनं जिल्ह्याचा विकास करायला पाहिजे होता त्या पद्धतीनं राजे अमरीशराव आत्राम विकास करू शकले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना अद्यापर्यंत उमेदवारी घोषित न करण्यामागचं एक महत्वाचं कारण हे आहे तर त्यांना मध्यंतरी मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला त्यावेळेला त्यांना मंत्रिमंडळातून दत्तू देण्यात आला होता. आणि मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ज्यावेळेला जिल्ह्यात आली होती त्यावेळेला अमरीशराव आत्राम त्या महाजनादेश यात्रेला देखील उपस्थित नव्हते. आणि तेव्हापासूनच अटकळ बांधली जात होती की अमरीशराव आत्राम यांना भाजपतर्फे तिकीट दिले जाते किंवा नाही. आणि त्याचा आज जेव्हा उमेदवारांची घोषणा झाली तीनपैकी आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपने आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. मात्र माजी राज्यमंत्री राहिलेले आणि राजघराण्याशी संबंधित असलेले राजे अमरीशराव आत्राम यांची उमेदवारी मात्र भाजपने अद्यापही घोषित केलेली नाही आणि त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबद्दल अद्यापही संभ्रम कायम आहे. धन्यवाद अनिलजी ऐकून विश्लेषणासोबत. आपण पुन्हा आमचे प्रतिनिधी ओमप्रकाश सुनाकर यांच्याकडे जाऊयात. ओमप्रकाश, खरं तर आरमोरी एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, त्यानंतर काँग्रेसच्या ताब्यात गेला आणि आता आपण बघतोय की तिकडे भाजपने आपले पाय रोवलेले आहेत, अर्थात त्यांनी आपला उमेदवार देखील घोषित केलेला आहे, पण सध्याच्या स्थितीमध्ये काय स्थिती आहे शिवसेनेची आणि काँग्रेसची आरमोरीमध्ये? आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये गटबाजी अंतर्गत गटबाजीमुळे त्यांचे शिवसेनेचे लोक तुटले गेले आणि जवळपास शिवसेना हा नामशेष झालेला आहे. त्या ठिकाणी आज भाजपची सत्ता आहे. नगर परिषद असेल जो मोठा उद्योग छोटे मोठे उद्योग चालणारा वर्षा असेल या ठिकाणी महत्वाचा लोक जनजागृती झाली आहे आणि लोकांना असं वाटतं की जो कार्य करणारा आहे त्याच कार्यकर्त्याच्या मागे आम्ही राहायला पाहिजे अशाच माणसांनी त्यांनी निवड केलेली आहे. या ठिकाणी आता आपलेला विषय सोबतच जो शिवसेनाचा विषय संपला आपला तर या ठिकाणी आमदार कृष्ण गजबे आहे यांनी आपली पकड पक्की केलेली आहे. त्यांनी जवळपास आरमोरी विधानसभा क्षेत्र असेल किंवा आरमोरी विधानसभा क्षेत्रातील वर्षा असेल या ठिकाणी मतदान वाढवलं आहे. त्यांनी महत्वाचं जनाधार वाढवलेला आहे. सोबतच या
या क्षेत्रामध्ये लोकांचे काम जरी झाले नसले परंतु प्रत्येकासोबत ते तोंड ओळख आणि त्यांच्यासोबत जाऊन काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यामुळे आज आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये बीजेपीचं वर्चस्व पाहायला मिळतं. या त्यामुळे या ठिकाणी शिवसेना नामशेष झालेली आहे आणि त्या शिवसेना जे पक्षाचे जे होते ते भाजपमध्ये गेलेले आहे, त्यामुळे हा पक्ष त्या ठिकाणी खुंटल्याचं वाटतंय. अर्थात ओमप्रकाशजी, पण ज्या प्रकारे बघतोय की अनेक महत्वाचे मुद्दे असतील, अनेक महत्वाच्या समस्या देखील गडचिरोलीमध्ये असतील, कारण का नक्षल प्रभावित हा एकूण जिल्हा मानला जातो, असं असताना प्रमुख समस्या कुठल्या, किंवा आपण असं बोलूया की प्रमुख निवडणुकीचे मुद्दे नेमके कुठले आहेत गडचिरोली समोर? गेल्या वेळी 2014 जर विचार केला होता तर गडचिरोली विधानसभा क्षेत्राचा जर विचार केला तर ओबीसीचं एक मुख्य कारण समोर होतं आणि ते होतं 19% आरक्षण. आज ते 6% आलं होतं आणि या मुद्द्याला पकडूनच डॉक्टर देवराव होळी हे पहिल्यांदाच 2014 साठी उभे होते आणि ते निवडून आले होते. मात्र त्या 2014 नंतरही आजपर्यंत त्या मुद्द्यात जशाच तसा राहिलेला आहे आणि उरलेला विषय जो पेसा कायदा अंतर्गत वर्ग 3 आणि 4 त्याचे नोकर भरती आहे, त्या ठिकाणी ओबीसींना वगळण्यात आलं होतं, स्थान नाही आहे, त्यामुळे लोकांमध्ये आजही रोष होता. मात्र या ठिकाणी भाजपाची कमांड असल्यामुळे आज लोक भाजपाने ते पद परत दुसऱ्यांदा बहाल केलेलं आहे. यासोबत जो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्यात मतदारसंघामध्ये येत असलेला जो आष्टी प्रकल्प आहे पेपर मिल, ते सुद्धा बंद झालेला आहे, ते चालू होईल यासाठी अपेक्षा होता. पण 15 ऑगस्टला तुळजाग्रस प्रकल्प एक मोठ्यानं गाजावाजा करून काम चालू झालं होतं, मात्र त्या ठिकाणी एक्सिडेंट झाल्यामुळे जवळपास 4 लोक जागीच गतप्राण झाले होते. मात्र त्यावेळेपासून जो प्रकल्प बंद आहे तो अजूनही बंद आहे. असे अनेक मुद्दे ओमप्रकाश सांगतोयस की यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने पुढे आले. धन्यवाद एकूण विश्लेषणासोबत. आपण बघितलं आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली यामधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण घेतला. याबरोबर जनादेश 2019 हा भाग इथंच संपला. उद्या घेऊया चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामधल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा. जनादेश कार्यक्रमाचे सर्व भाग आपण युट्यूब आणि ट्विटरवरही पाहायला विसरू नका. तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.